नमस्कार, सावजी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी तेजस्विनी। आज आपण पाहणार आहोत दम बिर्याणीची रेसिपी। ही रेसिपी खूप मस्त अशी होते, तर चला मग पाहूया त्याला लागणारं साहित्य। तर बिर्याणी मसाला करण्यासाठी आपल्याला हे सगळे साहित्य लागेल। सर्वात आधी आपण बिर्याणीचा मसाला करून घेऊया। तुमच्याकडे ह्या सगळ्या साहित्य नसेल, तुम्ही जो रेडीमेड आपल्याला बिर्याणीचा मसाला मिळतो तो वापरला तरी चालेल। पण तुम्ही अशा पद्धतीने जर बिर्याणीचा मसाला केला तर तुमच्या बिर्याणीची टेस्ट खूपच छान येईल, त्यामुळे ही रेसिपी अशी नक्की ट्राय करा। तर इथे मी हिरवी विलायची घेतलेली आहे, ही 10 विलायची आहे, अशा वेलदोडी आहे। इथे काळी मिरी आहे, ही जवळपास इथे 20-25 अशा काळ्या मिरी आहेत। तुम्ही चमचेनी जर घेतलं तर हा 1 चमचाभर असं काळी मिरी आहे। इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, ही पण 1 मोठा चमचा असा दालचिनीचे तुकडे आहेत। इथे 10-12 विलायची आहेत, 2 मोठी विलायची आहे, ही मसाल्याची विलायची म्हणतात याला, आणि ही अशी चक्री फूल आहे। तर इथे मी इथे असं अर्धा अर्धा आपल्याला 2 दिसत आहेत, तर ही 2च आहे तसं पाहिलं तर। आणि इथे माझ्याकडे 6 जिरं नव्हतं, त्यामुळे मी इथे आपलं नेहमीच रेग्युलर जिरं वापरलेलं आहे, तर हा सुद्धा 1 मोठा चमचा आहे। आपल्याला हे सगळे मसाले आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। ह्याच्यासोबत जर तुमच्याकडे धणे असतील, अख्खे धणे, तर तुम्ही तेही घेऊ शकता। तर तिथे जर तुमच्याकडे अख्खे धणे असतील तर तुम्ही 2 मोठे चमचे असे अख्खे धणे घ्यायचे, आणि ते पण ह्या मसाल्यासोबत वाटून घ्यायचं आहे। तर माझ्याकडे धण्याची पावडर आहे, मी तीच हे सगळे मसाले वाटून झाले की त्यामध्ये ती धण्याची पावडर ऍड करणार आहे। इथे ही जायफळ घेतलेली आहे, छोटासा तुकडा। तर आपल्याला आता हे जे काही मसाले आहेत हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। तर आता आपण हे सगळे मसाले असे एक एक करून मिक्सरमध्ये असं टाकून घेणार आहोत आणि छान याची बारीक पूड करून घेणार आहोत। आणि हाच मसाला आपण आपल्या बिर्याणीसाठी वापरून घेणार आहोत। आता याला छान आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर आता मी बघा, आपली ही जी पावडर आहे छान अशी बारीक झालेली आहे, ही मी एका एअरटाईट डब्यात काढून घेते, म्हणजे याचा जो वास आहे, छान सुगंध हा जाणार नाही, त्यामुळे आपल्याला छान असं एका एअरटाईट डब्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे मसाला। तर दम बिर्याणी करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी चिकन मॅरिनेट करून घ्यायला लागेल। तर इथे मी 3 पावशेर चिकन घेतलेलं आहे। आपण इथे 1 किलोची दम बिर्याणी करतोय, म्हणजे 1 किलो तांदूळ घेतोय। तर 1 किलोसाठी मी इथे 3 पावशेर चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हे आलं लसूणचं पेस्ट केलेलं आहे मी, तर हे 2 चमचे असे भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। यामध्ये आपल्याला हे जे दही आहे हे मी पावशर घेतलेलं आहे, तर हे पूर्ण असं पावशर दही टाकून घेते ह्यामध्ये। आता ह्यामध्ये ही मी बारीक चिरलेली पुदिना आहे, अर्धी वाटी टाकून घेते बारीक चिरलेला। ह्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आपण जो मसाला केला होता बिर्याणीचा हा असा भरून 2 चमचे टाकून घ्यायचे आहेत। मी हे लाल तिखट असं छान मोठा चमचा भरून 3 चमचे असं लाल तिखट टाकते, अर्धी चमचा असा हळद टाकते, चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला आता धनी पावडर टाकायची आहे, धनी पावडर टाकते। आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे। त्याआधी इथे मी असं कांदा आहे जो असा छान लालसर भाजून घेतला होता, तर हा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी कांदा 1 वाटी वगैरे असं भाजून ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। ह्याला आपल्याला छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता हे मॅरिनेट करून आपल्याला साईडला 1 तास ठेवायचं आहे, आणि त्यानंतर आपण
इथे शिजवायला घेणार आहोत। जेवढं छान तुमचं हे चिकन मॅरिनेट होईल तेवढी छान चव येते तुमच्या बिर्याणीला। असं याला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आपले हे जे चिकन आहे हे असंच आपण एक तास छान मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। तवर आपण तांदूळ जे आहे ते भिजायला टाकूया। तर इथे मी असं मोठं बासमतीचा तांदूळ घेतलेला आहे, याला स्वच्छ छान धुवून घेतलेला आहे। 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ आपल्याला घासून धुवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला असं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे एक तास। त्यानंतर आपण भाजी करायला घेऊयात आणि साईडलाच आपण भात शिजवायला पण घेऊयात। तर आपलं चिकन जे आहे ते मॅरिनेट करून झालेलं आहे। इथे कढईमध्ये मी 6 माप तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपल्याला घालायचं आहे। आपल्याला हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे चिकन आपल्याला शिजवताना 80% व्यवस्थित असं शिजेल असं शिजून घ्यायचं आहे। तर चिकनला शिजायला साधारणतः आपल्याला 30 मिनिटं वगैरे लागतील। तवर आपण साईडला भात शिजवून घेऊयात। आपल्याला हे चिकन शिजवताना सुरुवातीला 5-10 मिनिटं हाय फ्लेमवर शिजून घेऊयात। याला आधे मध्ये असंच हलवत राहायचं आहे म्हणजे खाली हे तळाशी लागणार नाही। तर हे मी झाकून ठेवते। तर आपलं जे चिकन आहे ते साईडला शिजतंय। तवर आपण एका दुसऱ्या गॅसवरती इथे पाणी तापत ठेवूयात। ह्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले आहेत ते घालूयात। तर इथे मी हिरवी विलायची घेतलेली आहे, इथे 7 हिरवी विलायची आहे, 2 मोठी विलायची आहे आणि हे दालचिनीचा तुकडा आहे। इथे 4 लवंग घेतलेला आहे आणि तमालपत्र आहे। सोबत आपल्याला 6 जिरं पण घालायचं आहे। तुम्हाला तमालपत्र घालताना मोठं असेल तर 2-3 घाला। माझ्याकडे हे बारीक बारीक तुकडे होते त्यामुळे मी भरपूर घातले आहेत। लवंग घातलेला आहे, दालचिनीचा तुकडा आहे, हिरवी विलायची आणि ही मोठी विलायची। हे असं आपल्याला ह्याच्या विलायची आहेत हे थोडस सोलून अगदी थोडस सोलून घालायचं आहे म्हणजे त्याचा जो वास आहे तो व्यवस्थित त्यामध्ये। चमचा आपल्याला 6 जिरं घालायचं आहे। तुमच्याकडे 6 जिरं नसेल तर आपला नॉर्मल जिरं जे असतं रेग्युलर ते घातलं तरी चालेल। आता ह्यामध्ये आपण मीठ घालूयात। तर आपल्याला हे जे पाणी आहे हे ड्रेन करून ड्रेन करायचं आहे त्यामुळे मीठ जास्त घातलं तरी चालेल। ह्याच्या पाण्याला मिठाची चव आली पाहिजे असं आपल्याला मीठ घालायचं आहे। पाण्याला उकळी आली की आपण जे तांदूळ भिजू ठेवलं होतं ते आपण घालणार आहोत। तर हे बघा आपलं जे चिकन आहे त्याला छान असं तेल सुटलेलं आहे, याच्यामध्ये बरंच पाणी दिसतंय। आपल्याला हे असं छान शिजवायचं आहे। याचं जे रस आहे हा असा थोडासा असा एकदम सुका होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं म्हणजे आपल्याला ते बिर्याणीमध्ये व्यवस्थित टाकता येईल। तर आपण असंच ह्याला शिजवून घेऊयात। त्याला आधे मध्ये सारखं असंच हलवायचंय जेणेकरून हे खाली तळाशी लागणार नाही। तर ह्याची काळजी घ्यायची आहे। हे बघा खूप मस्त असा वास येतोय या भाजीचा, मस्त सुगंध सुटलेला आहे। तर आपल्याला हे असं छान शिजवायचं आहे। आणखीन तुम्ही जर पाहिलं तर हे जे लेग पीस आहे हे आणखीन पूर्णपणे शिजलेलं नाहीये। आपल्याला हे व्यवस्थित छान शिजेपर्यंत हे भाजी शिजून घ्यायची आहे। ही भाजी शिजवताना आपल्याला ही जवळपास 80% शिजेल भाजी अशी शिजून घ्यायची आहे। बघा आपण जे हे पाणी ठेवलं होतं त्याला आता उकळी येते। आता ह्याला उकळी आली की आपण जे भात आपण भिजून ठेवलं होतं तांदूळ ते याच्यात घालणार आहोत। तर हे बघा मी ह्याच्यात तांदूळ घातलेला आहे। हे बघा
तर आपल्याला हे खूप जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये. ओव्हर कुक केलं तर हे जे तांदूळ आहे हे तुटून जातील, असे छान आखे दिसणार नाही. त्यामुळे हे व्यवस्थित असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे, 80-90% शिजेल असं शिजून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये 1 चमचाभर व्हिनेगर किंवा 1 चमचाभर लिंबाचा रस घालणार आहोत, जेणेकरून तांदळाचे तुकडे पडत नाही. तर हे बघा, आपल्या तांदळाला छान उकळी आलीये. आपलं तांदूळ असं छान शिजलेलं पण आहे, तुम्ही बघू शकता असं 90% झालेलं आहे. आता आपण ह्याला चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे ह्याचं जे पाणी आहे ते निथळून निघेल. हे मी असं एक खाली पातीला घेतलेलं आहे आणि ही चाळण घेतलेली आहे. तर या चाळणीमध्ये आपल्याला हे जे सगळं तांदूळ आहे हे असं निथळून काढायचं आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे तांदूळ निथळून काढून घेऊयात. तर इथे सर्वात आधी आपण ही पातीला, आता मी गॅस बंद केलेला आहे, इथे सर्वात आधी खाली असं भाजीचं लेअर टाकायचं आहे. त्याच्यानंतर भाताचं लेअर टाकायचं आहे. जी आहे ही लेअरची असते, त्यामुळे आपण असं एक भाजीची एक भाताची अशी लेअर देऊन आपण करणार आहोत. तर इथे हे बघा सगळीकडे असं छान हे भात पसरून घ्यायचं आहे. आपलं जे भात आहे हे मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असा एकदम छान सुगंधही सुटला आहे बिर्याणीला आपल्या. तर ह्यामध्ये मी इथे एक फूड कलर केलेला आहे, रेड फूड कलर, ते थोडस टाकून घेऊया. आणि मी इथे आपलं हे जे आहे सॅफ्रॉन, याला आपण याचं दूध केलेलं होतं, ते सुद्धा आपण असं टाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण थोडस कोथिंबीर टाकून घेणार आहोत. मी इथे काजूचे काप केलेले आहेत, तर हे देखील टाकून घेणार आहोत. काजू आणि थोडेसे आपल्याला हे मडुके टाकून घ्यायचे आहेत. आपण जो बिर्याणीचा मसाला केला होता तोही असा थोडासा ह्याच्यामध्ये असं भुरकून घेणार आहोत. आता पुन्हा आपण ह्याला भाजीची लेअरिंग देणार आहोत. असं छान सगळीकडे आपल्याला हे असं भाजी पसरून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला भाताचा लेअर टाकून घ्यायचा आहे. आपण पुन्हा सेम प्रोसेस फॉलो करणार आहोत. हे दूध टाकून घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर हा फूड कलर, ही पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, हा मसाला थोडासा बिर्याणीचा, हे जे ड्राय फ्रुट्स आहेत त्याचे काप टाकून घेणार आहोत. आता पुन्हा आपल्याला ह्याच्यावरती भाजीची लेअरिंग करायची आहे. अशाच पद्धतीने मी सगळी लेअरिंग करून घेते. हे बघा, मी शेवटची लेअरिंग पण केलेली आहे. आता ह्यामध्ये हे जे उरलेलं आहे दूध, आपण हे सगळं असं छान टाकून घेऊयात. हा फूड कलर, तुमच्याकडे ग्रीन असेल तर ग्रीन वापरू शकता, रेड किंवा ऑरेंज, कुठलाही फूड कलर चालेल. तर इथे मी रेड फूड कलर वापरलेला आहे. त्याच्यानंतर हा बिर्याणीचा मसाला, हे पुदिन्याची पानं, हे ड्राय फ्रुट्स,
थोडस तूप घालूयात, ह्याने चव खूप छान येते। आता आपल्याला तवा घ्यायचा आहे, हे असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला। आणि एक हे जे पातील आहे हे एका तव्याच्या वरती ठेवून आपल्याला हे दम द्यायचं आहे। तर इथे मी हा तवा घेतलेला आहे, ह्याला आपल्याला मीडियम फ्लेम वरती ठेवायचा आहे हा तवा। आणि हे जे पातील आहे हे ह्याच्यावर असं ठेवायचं आहे। आणि आपल्याला इथे आता तुम्ही कापड, एक स्वच्छ कापड या पातीलावर झाकून दम देऊ शकता, किंवा तुम्ही असं साईडला पीठ लावून सुद्धा दम देऊ शकता। तुम्हाला जर पीठ तसं वाया घालवायचं नसेल तर तुम्ही फॉइल पेपर लावून सुद्धा दम देऊ शकता। तर मी इथे फॉइल पेपर लावून दम देणार आहे, जेणेकरून ह्याचा जो वाफ आहे हे कुठेही जाणार नाही, आतमध्येच छान दमनी हे भात छान शिजून जाईल। पण याला दम द्यायला 20 मिनिटं असंच ठेवून घेणार आहोत गॅसवरती। आणि 20 मिनिटं झाले की आपल्याला हे बिर्याणी व्यवस्थित गार झाली की मग आपण ह्याला सर्व्हिंग बाउल मध्ये किंवा प्लेट मध्ये सर्व्ह करायला घेणार आहोत। तर आपल्या ह्या बिर्याणीला छान दम देऊन झालेला आहे, मी हे फॉइल पेपर लावलं होतं दम देण्यासाठी। मस्त असा खमंग वास येतो, खूप छान असा सुगंध येत आहे। आता आपण ह्याला एका साईडने सर्व्ह करायला घेऊयात। तर इथे आपण सर्व्ह करायला घेऊयात। हे सर्व्ह करताना आपल्याला एकदम असं काठेने घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा खूप मस्त असा सुटसुटीत असा मोकळा झालेला आहे आपला हा भात, खूप छान असा सुगंध येत आहे याला। तर आपण हे थोडस असं मिक्स करून घेऊयात आणि आपल्या सर्विंग बाउल मध्ये सर्व्ह करून घेऊयात। तर आपली ही दम बिर्याणी चिकनची मस्त तयार आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा आम्हाला कशी वाटली। आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।